लग्नाची बेडी मालिकेच्या अठ्ठावीस जुलैच्या भागात अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्या समोर आला आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की मोठी काकू राघवने सिंधूला जीव घातल्यामुळे सिंधूला टोमणे मारते तेव्हा राघव तो तिचा नवरा आहे तेव्हा त्याने बायकोसाठी जेवण घेऊन आणले म्हणून काय झाले असा उलटा टोमणा सिंधू मोठ्या का काकूला करते तेव्हा रत्नाकर यात सर्व राघवची चूक असून तो सिंधूला कडक शिक्षा देईल असे त्याला वाटले होते पण नाही तोही बायकोच्याच बाजूने निघाला असे रत्नाकर बोलतो तेव्हा रिषभ रत्नाकरला सांगतो की काका यात राघव दादांची काहीच चूक नाही आहे आणि तुमच्या त्याच्याकडून नेमक्या अपेक्षा तरी काय आहेत त्याने काय करायला पाहिजे होते त्याने सिंधूला दोन दिवस उपाशी ठेवायचे का किंवा मारायचे होते त्याने सांगा ना काका ते ऐकून रत्नाकर खाली मान घालतो तेव्हा रिषभ म्हणतो काका तुमचे हे संस्कार आहेत का तेव्हा काकू म्हणते अरे रिषभ तू काय बोलतोस तू कधी स्वतःसाठी आणि बायकोसाठी गिळायला दोन पैसे तरी या घरात देतोस का त्यानंतर राघव आणि सिंधू ट्रिपला जाण्याचे ठरवतात तेव्हा मोठी काकू त्यात आडकाठी घालू लागते तेव्हा सिंधू म्हणते काकू नवरा बायको कधी एकत्र ट्रिपला जात नाही का पण तुम्हाला ते कसे माहीत असणार कारण तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर कधी ट्रिपला गेलाच नसणार कारण तुम्ही नेहमी बाबांसोबतच बाहेर जाताना दिसता मला ते ऐकून मोठी काकू आणि रत्नाकरच्या पायाखालची जमीन सरकते आणि काकू सिंधूला मोठ्याने सिंधू असे ओरडते तर आता सिंधूने मोठी काकू रत्नाकरचे भयानक सत्य राघवसमोर समोर आणले आहे आणि मोठी रत्नाकरचा माज उतरवला आहे तर आता राघवसमोर सत्य येऊन राघव कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा